हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आज आपण क्लास 9th मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. तर पाहूयात. नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मॅथचे व्हिडिओ, सायन्सचे व्हिडिओ आणि इतर विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे. तर मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आपला चॅप्टर नंबर 4 असतो कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. त्यामधील जो प्रॅक्टिस सेट 4.1 आहे तो पेज नंबर 53 वरती आहे. त्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 अँड क्वेश्चन 4 हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 4.2 तो पेज नंबर 54 वरती आहे. त्यातील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 तर ते एक्झाम्पल क्वेश्चन तो पूर्ण प्रॅक्टिस सेट. त्यानंतर क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 पेज नंबर 55. त्यानंतर आहे आपलं प्रॅक्टिस सेट 4.3 पेज नंबर 56 पेजवरती. त्यातील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 5 आहे क्वाड्रिलॅटरल, पेज नंबर 57 फ्लोचार्ट. कदाचित हा फ्लोचार्ट येऊ शकतो. त्यानंतर थेरम पेज नंबर 60 अँड 61 मधील वरील जे थेरम आहेत ते. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.1 पेज नंबर 62 त्यातील क्वेश्चन 2, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6. त्यानंतर जो थेरम आहे 63 अँड 64 अँड 65 ह्या पेज नंबरवरील ते थेरम. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 पेज नंबर 67 वरती आहे. त्यातील ऑल क्वेश्चन प्रॅक्टिससाठी. त्यानंतर थेरम जो आहे पेज नंबर 68 वरील तो त्यातील तो एक. आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.3 पेज नंबर 69 त्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 हा खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन 5. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 पेज नंबर 71 ऑल क्वेश्चन हे प्रॅक्टिससाठी आहेत. त्यानंतर मिड पॉईंट अँड कन्वर्स ऑफ मिड पॉईंट हा थेरम तो 71 अँड 72 पेज नंबरवरती आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.5 मधील ऑल क्वेश्चन. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 5 पेज नंबर 73 अँड 74 क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि 3. त्यानंतर क्वेश्चन 4, 5 आणि 7, 8, 9 हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 6 सर्कल, त्यातील थेरम जो पेज नंबर 77 अँड 78 वरती जो थेरम आहे तो. त्यानंतर एक्झाम्पल 1 आणि 2 जे पेज नंबरवरती 78 अँड 79 या पेज नंबरवरती जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.1 जो पेज नंबर 79 वरती आहे. त्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 5 अँड क्वेश्चन 6. त्यानंतर थेरम जो पेज नंबर 80 अँड 81 वरती आहे तो थेरम. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.2 त्यानंतर तो प्रॅक्टिस सेट पेज नंबर 82 वरती आहे. त्यातील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.3 पेज नंबर 86 वरती त्यातील ऑल क्वेश्चन एक प्रॅक्टिससाठी असतील. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 6 पेज नंबर 86 वरती आहे. त्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 5 अँड क्वेश्चन 6. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 7 आहे कोऑर्डिनेशन इन जिओमेट्री. त्यातील चॅप्टर प्रॅक्टिस सेट 7.1 पेज नंबर 93 वरती. क्वेश्चन 1 त्यातील हिनी कोणतेही 3 सोडायचे. त्यानंतर क्वेश्चन 2, त्यानंतर क्वेश्चन 3 मधील कोणतेही 3 येऊ शकतात. त्यानंतर 1 क्वेश्चन या प्रॅक्टिस मधील एखादा तरी क्वेश्चन हा डेफिनेटली येणार. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 पेज नंबर 97 त्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 8 अँड क्वेश्चन 9. प्रॉब्लेम सेट 7 पेज नंबर 98 क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6 अँड क्वेश्चन 7 हे आहे. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 8 आहे ट्रिग्नोमेट्री. प्रॅक्टिस सेट 8.1 पेज नंबर 104 म्हणजे 104 पेज नंबरवरती आहे. त्यातील ऑल क्वेश्चन हे आपल्या प्रॅक्टिससाठी आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 8.2 पेज नंबर 112 क्वेश्चन 1 त्यातील सेकंड क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन आणि 9th क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन 2 त्यातील सेकंड, थर्ड, फोर्थ अँड 6th. त्यानंतर क्वेश्चन 3 आहे ना तो, तर तो क्वेश्चन 3 आपल्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 8 त्यातील क्वेश्चन 1 हा खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 2, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हा डेफिनेटली सॉल्व करायचाच आहे.
त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॅल्यू पेज नंबर 114 पेज नंबरवरती आहे. त्यातील प्रॅक्टिस सेट 9.1 पेज 115 त्यातील क्वेश्चन 1 क्वेश्चन 4 क्वेश्चन 7 अँड क्वेश्चन 8. त्यानंतर जे एक्झाम्पल त्यानंतर एक्झाम्पल 2, 3, 4 जे पेज नंबर 118 आणि 119वर. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.2 पेज नंबर 119वरती क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 क्वेश्चन 4 क्वेश्चन 5 क्वेश्चन 8 अँड क्वेश्चन 10. तर त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.3 पेज नंबर 123 त्यातील ऑल क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 9 पेज नंबर 123 त्यातील ऑल क्वेश्चन हे प्रॅक्टिससाठी असतील. तर आपण मॅथमॅटिक्स 2 हे कम्प्लीट केलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.